नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत भूमी भूमी भूमिपयोजन अभ्यासताना आपल्याला जमिनीच्या मालकी संदर्भात हक्का संदर्भात काही माहिती मिळवणं आवश्यक असतं तर ही माहिती आपल्याला गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा यामधून सविस्तर मिळते आणि हे गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा कुठे असतात तर हे प्रत्येक गावातील जे तलाठी असतात महसूल खात्याचे कर्मचारी असतात त्यांच्याकडे हे गाव नमुने त्या ठिकाणी उपलब्ध असतात मग या गाव नमुना सात व गाव नमुना बारा या दोघांचा मिळून एकत्रित सात बारा उतारा तयार होतो या ठिकाणी तुम्हाला मी दाखवण्यासाठी एक नमुना सात बारा या ठिकाणी आपण पाहूया तर हा नमुना सात बारा कोणत्या नियमानुसार असतो त्याची या ठिकाणी वरती सूचना लिहिलेली आहे यानंतर या ठिकाणी गावाचं नाव असतं इथं तालुका असतो इथं जिल्हा असतो आणि वरती असं गाव नमुना सात लिहिलेलं असतं मग खाली डाव्या बाजूला गट क्रमांक व उपविभाग म्हणजे ज्या गावातील ह्या ज्या जमिनीचा उतारा आहे नमुना आहे त्याचा गट क्रमांक आणि त्या ठिकाणचा उपविभाग इथं नोंदवलेला असतो भूधारण पद्धती त्याच्या खाली या ठिकाणी भोगवटादार वर्ग लिहिलेलं असतं तर भोगवटादार वर्ग एक म्हणजे काय आणि भोगवटादार वर्ग दोन म्हणजे काय तेही माहिती ते आपण सविस्तर घेऊया या ठिकाणी भोगवटादाराचे नाव इथं लिहिलेलं असतं नंतर या नमुन्यावर म्हणजे सातवारावर त्या ठिकाणी क्षेत्राची नोंद असते की एकूण क्षेत्र किती आहे त्या ठिकाणी क्षेत्राची नोंद केलेली असते तसेच आकार म्हणजे या ठिकाणी आकार हा रुपये पैशामध्ये आकार त्यानंतरवरती जो कर लावलेला असतो तो त्या ठिकाणी नोंदवलेला असतो आणि इतर इतरमध्ये या ठिकाणी इतर काही हक्क म्हणजे कोणाचे नावं असतील या उत्त जमीनच्या संदर्भात मालकीमध्ये कुणी सहभागीदार असतील किंवा कर्ज काढलेलं असेल वेगवेगळ्या बँकांचं कर्ज त्या ठिकाणी काढलेलं असतं या सर्वांची इतर मध्ये या ठिकाणी या बाजूला नोंद केलेली असते या माहितीलाच म्हणजे या दोन जे सा गाव नमुना सात हा गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा हा जेव्हा एकत्रित असा तयार केला जातो त्याला सात बारा असे म्हणतात मग या सात बारावर पिकांची माहिती असते की त्या क्षेत्रामध्ये कोणते पिकं घेतली जातात खरीपमध्ये कोणतं रब्बीमध्ये कोणते त्या पिकांचं आणि म्हणजे सालामी आहे त्या ठिकाणी माहिती उपलब्ध असते अशा प्रकारे सात बारा समजून घेतल्यानंतर की प्रत्यक्ष सातवाऱ्यामुळे आपल्याला कोणकोणती कुन माहिती मिळते आणि तो सातवारा कसा वाचायचा सा, हे आपण पाहूया